मानवी आरोग्य क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्वाचा उपयोग आहे, तो म्हणजे इंटरफेरॉन निर्मिती। आता इंटरफेरॉन काय आहे पहा, तर हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा एक गट असतो की जो आपल्या शरीरामध्ये विषाणूजन्य रोगाविच्या विरुद्ध प्रतिकार क्षमता वाढवत असतो आणि याची निर्मिती आपल्या रक्तामध्ये होत असते। आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं हे जे इंटरफेरॉन्स आहेत ते जनुकीय दृष्ट्या उन्नत जीवाणू ई कोलाय याच्या मदतीनं निर्माण केलेले तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। हे झालं इंटरफेरॉन बद्दल। आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणाल तर तो आहे जनुकीय उपचार। आता पहा की आपल्या शरीरामध्ये ज्या काही पेशी आहेत याच्यामध्ये जनुकीय दोष निर्माण झाले तर या वेळेला या पेशींवर उपचार करणं आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं शक्य झालेलं आहे। उदाहरणात म्हणाल तर फिनाइल किटोन्युरिया हा आजार, आता ज्याला PKU म्हटलं जातं, तर हा आजार यकृतामधील ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये जनुकीय दोष निर्माण झाले तर हा आपल्या शरीरामध्ये उद्भवत असतो। तर अशा वेळेला जीन थेरपीच्या मदतीनं या पेशीवर उपचार करणं शक्य झालेलं आहे आणि या पद्धतीला आपण कायिक जनुकीय उपचार पद्धती असं म्हणतो। लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये अंडपेशी आणि शुक्रपेशी या पेशींच्या व्यतिरिक्त ज्या पेशी आहेत त्या सर्व पेशींना आपण कायिक पेशी असं म्हणतो। मित्र हो, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला इंटरनेट माझा मित्र या शीर्षकाखाली मानवी जिनोम प्रकल्प, आता ज्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असं म्हटलं जातं, तर या जगातील महत्वाच्या प्रकल्पाबद्दल माहिती गोळा करायला सांगितलेली आहे। तुम्ही इंटरनेटच्या मदतीनं या प्रकल्पाविषयी नक्कीच माहिती मिळवू शकता आणि आमच्या या ॲपवर देखील तुम्हाला या मानवी जिनोम प्रकल्पाबद्दल नक्कीच माहिती मिळेल। तर लक्षात घ्या, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला जनुकीय तंत्रज्ञानाच्या आधारे कोणकोणती प्रथिन उत्पादनं तयार केली जातात आणि ती कोणत्या रोगावर उपचारासाठी वापरली जातात, तर याची एक यादी दिलेली आहे आणि या यादीवर आता आपण एक नजर फिरवायची आहे। तर त्याच्यामध्ये पहिलं जे प्रथिन उत्पादन, पहिलं जे संप्रेरक आहे ते आहे इन्सुलिन। आता तुम्हाला इन्सुलिन माहितीच आहे की इन्सुलिन हे मधुमेह, आता ज्याला आपण डायबिटीस शुगर म्हणतो, तर या आजारावर उपचारासाठी वापरलं जातं। त्याच्यानंतर जे दुसरं प्रथिन उत्पादन आहे ते आहे सोमॅटोस्टॅटिन। आता सोमॅटोस्टॅटिन हे प्रथिन उत्पादन ठेंगूपणा या आजारावर उपचारासाठी वापरलं जातं। त्याच्यानंतर जे तिसरं प्रथिन उत्पादन आहे ते आहे इरिथ्रोपोयाटिन। आता इरिथ्रोपोयाटिन जे आहे तर हे ॲनिमिया या आजारावर उपचारासाठी वापरलं जातं। आता ॲनिमिया हा आजार काय आहे पहा, तर आपल्या शरीरामध्ये रक्तामधील जे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं त्यावेळेला आपल्या शरीरात ॲनिमिया हा आजार जो आहे तो उद्भवतो। अशा वेळेला या आजारावर, ॲनिमिया या आजारावर उपचारासाठी म्हणून इरिथ्रोपोयाटिन हे प्रथिन उत्पादन वापरलं जातं। त्याच्यानंतर चौथं जे प्रथिन उत्पादन आहे ते आहे इंटरल्युकिन। आता इंटरल्युकिन जे आहे तर ते कॅन्सर या आजारावर उपचारासाठी वापरलं जातं। त्यानंतरचं महत्वाचं प्रथिन उत्पादन आहे ते आहे फॅक्टर 8। आता फॅक्टर 8 जे आहे तर हे हिमोफिलिया या आजारावर उपचारासाठी वापरलं जातं। आणि सहावं जे महत्वाचं प्रथिन उत्पादन आहे ते आहे इंटरफेरॉन, जे तुम्हाला माहिती आहे की विषाणू संक्रमणाविरुद्ध हे इंटरफेरॉन वापरले जातात। मित्र हो, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला या शीर्षकाखाली काही जास्तीची माहिती दिलेली आहे। ही माहिती कशाबद्दल आहे पहा, तर भारतीय विज्ञान संस्थेनं जनुकीय पारशी तंबाखूची एक जात विकसित केलेली आहे। या वनस्पतीची पानं जर जनावरांनी चघळली तर जनावरांना रिंडर पेस्ट हा त्वचारोग होत नाही। तर जैवतंत्रज्ञानाचा आणखी एक महत्वाचा उपयोग मानवी आरोग्य क्षेत्रातील म्हणाल तर तो आहे क्लोनिंग। आता क्लोनिंग, क्लोन काय आहे पहा, तर एखाद्या पेशीची किंवा एखादा अवयव त्याचप्रकारे संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणं याला आपण क्लोनिंग असं म्हणतो। तर हे क्लोनिंग जे आहे ते दोन प्रकारचं आहे। पहिला प्रकार आहे तो आहे प्रजननात्मक क्लोनिंग। आता प्रजननात्मक क्लोनिंग काय आहे पहा, तर एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचं केंद्रक हे यांच्या संयोगानं क्लोन जन्मतो। म्हणजेच काय, तर नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज नसते, याला आपण प्रजननात्मक क्लोनिंग असं म्हणतो। आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे उपचारात्मक क्लोनिंग। तर लक्षात घ्या
की केंद्रक विरहित स्त्री बीज एका म्हणजे पहिल्या शरीरातून केंद्रक विरहित स्त्री बीज आणि दुसऱ्या शरीरातून कायिक पेशीचं केंद्रक यांच्या संयोगाने ज्या पेशी तयार होतात त्यांना प्रयोगशाळेमध्ये विकसित केलं जातं आणि त्यांचा वापर करून मूल पेशी तयार केल्या जातात आणि संबंधित व्यक्तीच्या अनेक व्याधींवर या मूल पेशींचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या मित्र हो, ज्या प्रकारे पेशींचं क्लोनिंग होतं त्याच प्रकारे जनुकांचं देखील क्लोनिंग शक्य आहे. याच्याद्वारे लाखो जनुके तयार केली जातात. ती जनुकीय चिकित्सा त्याचप्रकारे इतर हेतूंसाठी वापरलेली तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचप्रकारे या क्लोनिंग पद्धतीमुळं अनुवंशिक रोगांचं संक्रमण रोखणं, त्याचप्रकारे वंशवृद्धी सुरू ठेवणं, तसंच विशिष्ट प्रवृत्ती ज्या आहेत त्या उच्चतम करणं हे शक्य होईल. पण अनेक कारणाने जगभरामध्ये या मानवी क्लोनिंगचा विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्र हो, आता आपण इतिहासामधील क्लोनिंगचं एक महत्वाचं उदाहरण अभ्यासायचं आहे आणि ते आहे डॉली मेंडी. पहा, 5 जुलै 1996 स्कॉटलंड या ठिकाणी क्लोनिंग पद्धतीनं डॉली मेंडी जन्मली. स्कॉटिश मेंढीच्या शरीरातील स्त्री बीजातील केंद्रक काढून त्या ठिकाणी फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तन पेशीतील केंद्रक टाकण्यात आलं आणि त्यापासूनचे बीज निर्माण करण्यात आलं. तर या बीजाची स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयामध्ये वाढ घडवून आणली गेली आणि त्यापासून मग पुढे डॉली मेंढी जन्मली. तर पहा, केंद्रकातील गुणसूत्रानुसार या डॉली मेंढीच्या शरीरामध्ये वैशिष्ट्ये पाहायला मिळालीत. म्हणजेच काय, फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीचं जे वैशिष्ट्य होती, म्हणजे तिच्या शरीरामध्ये जी वैशिष्ट्ये होती त्या प्रकारची सारखीच वैशिष्ट्ये या डॉली मेंढीमध्ये पाहायला मिळालीत. स्कॉटिश मेंढीच्या शरीरातील कोणतंही वैशिष्ट्य डॉली मेंढीमध्ये नव्हतं. पुढे अनेक पिलांना जन्म देऊन 14 फेब्रुवारी 2003 फुफ्फुसाच्या आजारानं ही डॉली मेंढी मरण पावली.